श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करताना कित्येक जणांना स्वामी प्रचिती येते तर काही जणांना कमी प्रमाणात स्वामी प्रचिती येते काही स्वामीभक्त असे आहे की ज्यांच्या माध्यमाने स्वामी चांगले कर्म करून घेतात जसे की आपले परमपूज्य गुरुमाऊली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी स्वामीभक्ती करतो परंतु मला कसे कळेल की स्वामी माझ्या पाठीशी आहे तेच संकेत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊया सगळ्यात आधी हे तुम्हाला जाणणे गरजेचे आहे की स्वामी त्याच भक्ताच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात ज्याचे कर्म चांगले आहे सात्विक आहे जो भक्त इतरांना अडीअडचणीला मदत करतो वाईट कर्म करण्यापासून स्वतःचा बचाव करतो असेच भक्त स्वामींना प्रिय असतात खरा स्वामी भक्त सतस्वामींचे नामस्मरण करण्यात मग्न असतो तो कधीच मी स्वामी भक्त आहो असा देखावा करत नाही सेवेकरीच्या रूपात आपले कर्म करीत असतो असाच स्वामी भक्तांवर स्वामींची नजर असते मनुष्याला झोपेमध्ये स्वप्न दिसतात काहींना सकाळी तर काहींना पूर्ण रात्र असेच आपल्या बाबतीत पण होते जर तुम्हाला रात्री झोपते नेहमीच स्वामी दिसत असेल अक्कलकोट देवस्थान दिसत असेल तर समजावे की स्वामी आपल्या पाठीशी आहे कारण आपण स्वामींना असेच भक्तांना दर्शन देतात जे नेहमी स्वामींना स्मरण करत असतात आणि रोज चुकता स्वामींची नित्यसेवा करतात जर तुमचे डोळे रोज सकाळी तीन ते पाचच्या च्या दरम्यान उघडत असेल आणि झोपे मधन जागे होत असाल तर समजून जा की स्वामी तुमच्या पाठीशी आहे कारण स्वामी हे तुमच्याकडून सकाळच्या प्रहारची नित्यसेवा करून दिवसभर तुमच्याकडून काहीतरी चांगले कार्य करून घ्यायचे आहे हे संकेत देतात की उठ बाळा हे जीवन झोप काढण्यासाठी नाही तर काहीतरी चांगले कर्म करण्यासाठी आहे जर तुमच्या आजूबाजूला कोणतीही सुगंध वस्तू नसताना अचानक सुगंधाची अनुभूती येते आपल्या सोबत किंवा आपल्या बाजूला कोणी आहे असा भास होतो आप मनातल्या मनात, मनात स्वामींशी बोलत असल्यासारखे पुटपुटतो तर समजा स्वामी आपल्यासोबत आहे तुम्ही गाढ झोपेत असताना अचानक तुम्हाला कोणी आवाज दिल्यासारखे वाताने आणि त्यावेळेस तुम्ही झोपेतून एकदम जागे होतात परंतु आजूबाजूला कोणी नसतात अशावेळी स्वामींचे नामस्मरण करावे तुम्हाला कळेल की आपण काहीतरी झोपेत वाईट बघत असावं ज्यामुळे आपल्या कर्मावर होईल म्हणून स्वामी तुम्हाला अशा गोष्टीपासून रोखतात म्हणून समजून घ्या की स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असतात माझा हेतू अंधश्रद्धा पसरवणे हा नाही तर तुम्ही सर्व घटकातील लोकांनी स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालावे चांगले कर्म करावे स्वामींचे निरंतर नामस्मरण करावे वरील पूर्ण वृत्तांत माहितीसाठी आहे याचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका स्वामी हे नेहमी चांगले सेवेकरी चांगले कर्म करणाऱ्या भक्तांच्या पाठीशी राहत हे नक्की श्री स्वामी समर्थ